बॉलिवूडमधील मोस्ट हँडसम आणि सगळ्या टॉपच्या हिरोईन्सना डेट करणारा अभिनेता म्हणून रणबीर कपूरची ओळख आहे. सध्या रणबीर आणि आलियाची जोडी बॉलिवूडमधील सर्वात हॉट कपल म्हणून ओळखले जाते. रणबीर कपूरच्या आयुष्यात आलियाच्या आधी कतरीना दीपिका होत्या हे सर्व ज्ञात आहे, परंतु त्यांच्याही आधी त्याच्या आयुष्यात एक गर्लफ्रेंड होती. तब्बल 5 वर्ष रणबीर तिला डेट करत होता आणि तिने नंतर त्याच्या एका मित्राशी लग्न केले. नमस्कार, मी ऐश्वर्या आजच्या एंटरटेनमेंट कॉलममध्ये तुमचं स्वागत करते. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती मुलगी आणि सोबत रणबीरची प्रेमगाथा. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या बॉलिवूडमधील सर्वात हॉट कपल म्हणून ओळखले जाते. लवकरच या दोघांचे लग्न होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या वर्षाअखेरीस या दोघांचे शुभमंगल होईल अशी शक्यताही वर्तवली जात आहे. कपूर परिवाराने या दोघांच्या लग्नाची तयारीही सुरू केली आहे. सध्या रणबीरच्या नवीन घराच्या नूतनीकरणाचे काम नीतू कपूर यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. अशा या रणबीर कपूरच्या प्रेम कहाण्या देखील तितक्याच रंजक आहेत. आज त्यांच्याबद्दल जाणून घेऊया, कारण आलिया, कतरीना आणि दीपिकाच्या आधी देखील रणबीरची एक गर्लफ्रेंड असल्याची माहिती आता समोर आली आहे. या दोघांचं ब्रेकअप झाल्यानंतर तिने चक्क रणबीरच्या बेस्ट फ्रेंडशीच लग्न केलं. रणबीर कपूरने सर्वात आधी अवंतिका मलिकला डेट केले होते. या दोघांचे सुमारे 5 वर्ष अफेअर सुरू होते. या दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतर अवंतिकाने आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खानशी लग्न केलं. अर्थात सध्या इम्रान खान आणि अवंतिका 2019 पासून वेगळे राहत आहेत. रणबीर कपूर आणि इम्रान खान हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. रणबीर कपूर आणि अवंतिका मलिक हे एकमेकांसोबत 5 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते, परंतु काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर अवंतिकाच्या आयुष्यात इम्रान आला. त्यानंतर या दोघांनी 2011 लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे, परंतु आता अवंतिका आणि इम्रान एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. रणबीरच्या आयुष्यात 2018 दीपिका पदुकोण आली. दीपिकाने तिच्या मानेवर RK असा टॅटू देखील गोंदवला होता. बचना है हसीनो या सिनेमाच्या सेटवर या दोघांमधील प्रेम कहाणीला सुरुवात झाली होती. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आखंट बुडाले होते, त्यामुळे हे लवकरच चाकर पुडा करतील अशी त्यांच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होती. परंतु एका वर्षामध्ये हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंह आला आणि त्या दोघांचे लग्न झाले. दीपिका आणि रणबीरचे ब्रेकअप झाल्यानंतर कतरीना त्याच्या आयुष्यात आली. 2009 अजब प्रेम की गजब कहाणी या सिनेमाच्या सेटवर या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेम निर्माण झालं. 2013 या दोघांचे स्पेनमधील एकत्र असलेले फोटो समोर आले. 2015 रणबीरने कतरीना त्याला आवडत असल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं, परंतु 2016 या दोघांच्या नात्यात तणाव निर्माण झाला आणि ते वेगळे झाले. त्यानंतर अनेक पार्ट्यांमध्ये ते वेगवेगळे दिसले. गंमत म्हणजे कतरीना आणि आलिया या खूप छान मैत्रिणी आहेत. या दोघींच्या मैत्रीची चर्चा कायम असते. त्याचप्रमाणे आलिया आणि दीपिका देखील चांगल्या मैत्रिणी आहेत. रणबीर कपूरच्या या प्रेम प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आला, तो म्हणजे कतरीनाशी 2016-17 ब्रेकअप झाल्यानंतर रणबीरने 2018 आलियाशी सूत जुळवले. त्यानंतर हे दोघे एकमेकांना डेट करू लागले. त्यांच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या. आता या दोघांनी ते रिलेशनमध्ये असल्याचं जाहीर केलं आहे. आता या दोघांचंही लग्न निर्विघ्नपणे पार पडावं अशी इच्छा दोघांचेही चाहते व्यक्त करत आहेत. आजच्या एंटरटेनमेंट कॉलममध्ये आपण इथेच थांबूयात. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा द कॉलम न्यूज.